आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. उदगाव पेयजल योजनेत 6,40,00,000 निधी मंजूर. उदगाव जिल्हा पंचायत सदस्य सौ स्वाती सासने यांच्या मतदारसंघात विकास कामे रगड. शिरोळ तालुक्यातील उदगाव येथील पेयजल योजनेस नामदार सदाभाऊ खोत यांनी 6,40,00,000 निधी मंजूर केला असून अन्य 7 गावांसाठीही 96,00,000 निधी मंजूर झालाय. जिल्हा परिषद सदस्य सौ स्वाती सासने यांच्या उदगाव मतदारसंघात विकास कामांचा चढता आलेख दिसून येत आहे. राज्याचे कृषी पणन मंत्री नामदार सदाभाऊ खोत यांनी येथील पेयजल योजनेत 6,40,00,000 निधी तर अन्य 7 गावांसाठी 96,00,000 निधी मंजूर केला आहे. जिल्हा परिषद सदस्य सौ स्वाती सासने यांनी आमदार उल्हास पाटील यांच्याकडून कामाची प्रेरणा आणि बळ घेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेली 80% समाजकारण आणि 20% राजकारण ही कार्यप्रणाली लक्षात ठेवत मतदारसंघात विकास कामांचा धडाका लावला आहे. उदगावातील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठीही पाठपुरावा सुरू असून त्यालाही लवकरच मंजुरी मिळेल अशी माहिती जिल्हा परिषद सदस्य सौ स्वाती सासने यांनी दिली. शत्रूलाही मित्र समजून येणाऱ्या दिवसांनाही विकासासाठी झटणार असल्याचं सौ सासने यांनी सांगितलं. महानकर न्यूजसाठी उदगावहून मोहन जमादार. सर्वप्रथम मी माननीय आपल्या पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आभार मानते. तसेच त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असल्यामुळं आपल्या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार उल्हासदा पाटील यांनी मला जे ही विकास कामं करण्याची किंवा मतदारांची सेवा करण्याची संधी दिली त्यांच्याबद्दल मी पहिला आमदारांचे आपल्या आभार मानते. त्यांचा पाठीशी माझ्या हात असल्यामुळं तसेच उदगाव मतदारसंघातील जनतेचा हात असल्यामुळं माझ्या पाठीशी मी माझ्या विकास कामांना सुरुवात करत आहे. माझ्या मतदारसंघात 9 गावं असल्यामुळे सर्वप्रथम आगर या गावातून मी 10,00,000 दलित वस्तीसाठी फंड लावलेला आहे कांबाडे वसाहतमध्ये. तसेच गणेश चव्हाण तळ्यावरील गणपती मंदिर याच्या सुशोभीकरणासाठी 3,00,000 असा आगर गावासाठी 13,00,000 निधी मी उपलब्ध करून दिलेला आहे. त्याची उद्या 1 तारखेला सकाळी 10 वाजता त्याचे उद्घाटन पण आहे. तसेच संभाजीपूर या गावासाठी माझा दलित वस्तीचा 5,00,000 हा फंड लागलेला आहे आणि 2,00,000 हा स्वनिधीतून मी मुर्मीकरणासाठी लावलेला आहे. असा 7,00,000 निधी मी संभाजीपूरसाठी लावलेला आहे. तसेच उदगाव गावचं सांगायचं झालं तर उदगावला 6,80,00,000 जी पेयजल योजना आहे राष्ट्रीय पेयजल योजना यासाठी मला मोलाचे सहकार्य लाभले. ते आपल्या राज्याचे राज्यमंत्री माननीय सदाभाऊ खोत यांचे सहकार्य तसेच आमदार उल्हासदा पाटील यांच्या सहकार्याने मी या योजनेला मंजुरी करून आणली आणि लवकरच 1-3 महिन्याच्या अवधीतच उद्घाटन घ्यायला काही अडचण नव्हती. पण गावाला वॉर्ड नंबर 3 इलेक्शन लागल्यामुळे आचारसंहिता असल्यामुळे ह्या 2 महिन्यात आपण उद्घाटन घेऊ शकत नाही. ऑक्टोबर महिन्यात 100% आपल्या उदगावच्या पाणी पुरवठ्याची योजना चालू होणार ही मी ग्वाही देते. तसेच चिंचवड या गावामध्ये पॅचवर्कसाठी 5,00,000 आणि स्वनिधी हा 2,50,000 असं 7,50,000 फंड आपण चिंचवडमध्ये लावलेला आहे. अर्जुनवाडमध्ये दलित वस्ती 13,50,000 तसेच नागरी सुविधा 5,00,000 अशा पद्धतीचं लावलेलं आहे. उदगाव या गावामध्ये जनसुविधा लिंगाय समाजाच्या स्मशान शहरसाठी मी 5,00,000 लावलेले आहे. तसेच नागरी सुविधामधून 2,00,000 असे 7,00,000 आणि पॅचवर्कसाठी 5,00,000 इतका निधी मी उदगाव या गावासाठी लावलेला आहे. तसेच आता कुटवाड या गावासाठी दलित वस्तीसाठी 10,00,000 निधी लावलेला आहे आणि हसूर या गावी 12,50,000 दलित वस्ती इतका निधी लावलेला आहे. तसेच कनवाडमध्ये जनसुविधेसाठी 2,00,000 निधी मी लावलेला आहे. त्याची उद्घाटनं ह्या 2 दिवसात थोडीफार उद्घाटनं आहेत आणि 1-8 दिवसात बाकीचे सर्व कामांची उद्घाटने घेण्यात येणार आहे. फक्त उदगाव या गावचाच विषय पेंडिंग पडणार आहे. तो 1-2 महिन्यात आम्ही उद्घाटन सर्व करून घेणार आहे आणि 2018 सर्व माझी विकास कामं मी पूर्ण करण्याची 100% ग्वाही देते. स्वाती मला एक तुला महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे की जेणेकरून जिल्हा परिषदेचा निधी हा तुझ्या मतदारसंघामध्ये कितपत आणलीस काय सांगू शकशील? जिल्हा परिषदमध्ये मी सत्ताधारी नसून विरोधक असून सुद्धा मी माझ्या मतदारसंघात जवळजवळ 92,00,000 निधी आणण्यास मला यश मिळालेलं आहे. माझं तिथं खेळीमेळीचं वातावरण असल्यामुळे विरोधक आणि सत्ताधारी यामध्ये मला ते विरोधकांनी सुद्धा म्हटलं नाही की बाबा ही विरोधक आहे आणि हिला निधी कमी करावा असं कधीच त्यांनी घडलं नाही. त्यामुळे मला त्यांनी जवळजवळ 92,00,000 निधी देण्यास अध्यक्ष तसेच सर्व सभापतींनी मला सहकार्य केलं. प्रथमतः माझा जन्म ज्या घरी झाला त्या घरात माझे वडील शेतमजुरी काम करतात. पण माझ्या लग्नानंतर उदगाव या गावामध्ये सासने घराण्यात जेव्हा आले त्यावेळेस माझे सासरे बापू बंडू सासने
हे गेले 15 ते 20 वर्ष सोशल वर्क म्हणजे सामाजिक कार्य करत होते, पण धाडसाचं पाऊल त्यांनी टाकलं, आमदारांनी आम्हाला हाक दिली आणि त्या पद्धतीने आम्ही वाटचाल केलो आणि आम्हाला उमेदवारी मिळाली आणि त्यातूनही विकास कामं करण्याचा ध्यास मी सुरू केली. स्वाती, ज्या उदगाव जिल्हा परिषदेच्या मतदारसंघातून तुम्ही निवडून आलात, निवडून आलेल्या मतदारांच्याकडेच तुमचं लक्ष आहे की तमाम नागरिकांच्याकडे समाज विमुख सेवा करायचं म्हणून तुमचं लक्ष असणार आहे? प्रथम तर मला सांगायचं झालं तर शिवसेनेचा प्रोटोकॉलच असा आहे की बाळासाहेबांनी सांगितले की 80% समाजकारण आणि उरलं तर राजकारण करा. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत आम्ही समाजकारणच करत चाललेलो आहोत आणि कोणीही व्यक्ती जो माझ्याकडून येईल, माझ्याकडे येईल, त्याची अडचण घेऊन कुठल्याही पक्षाचा असू दे, मी पक्ष तर गट तट बघत नाही, त्यांची काय अडचण आहे आणि माझ्याकडून त्यांची अडचण कशी पार पडेल, त्यांच्या शंकांचं कसं निरसन होईल, याचा 100% मी प्रयत्न करत आहे. आणि असंच मी जोपर्यंत या मतदारसंघाची उमेदवार असेल तोपर्यंत माझ्या हातून जेवढा होता होईल तेवढं राजकारण न करता समाजकारण करण्याचा ध्यास मी मनी बाळगेन. प्रथमतः मला दादांचे खरंच मानव तेवढे आभार थोडेच आहेत, कारण माझी त्यांची ओळख नसताना किंवा मी त्यांच्या पक्षाचे सुद्धा नव्हते, माझी त्यांची ओळख नव्हती तरी सुद्धा त्यांनी माझ्या समाजात आले, त्यांनी मला एज्युकेटेड म्हणून माझ्याकडं त्यांनी जो दृष्टिकोन बघितला आणि माझा राजकारणाचा कोणताही वसा वारसा नसताना मला त्यांनी जी संधी दिली त्यांचं खरंच मानव तेवढे आभार थोडेच आहेत. अशा आमदारांचे तालुक्यातल्या मला असं वाटतंय की हे एकमेव असे आमदार असतील की त्यांनी आपल्या तालुक्याला 121 कोटीचा निधी आणून आपल्या तालुक्यातील सर्व विकास कामे पूर्ण करण्याचं काम करत आहे आणि अशा आमदाराच्या पाठीशी राहण्याचं 100% आपण सर्वांनी प्रयत्न करावा ही मी तुम्हाला सर्वांना विनंती करते.